चला तर बघूया इंट्रोडक्शन टू एसक्यूएल अँड इट्स ओव्हरव्ह्यू. म्हणजे एसक्यूएल म्हणजे काय नेमकं, त्यानंतर डेटा म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय आणि रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय आणि कोणत्या कोणत्या एसक्यूएलच्या कमांड आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. कोणते कोणते सॉफ्टवेअर टूल्स जे आपल्याला गरजेचे आहे ते शिकण्याची ते आपण इथे शिकणार आहोत. तर सर्वात प्रथम व्हॉट इज एसक्यूएल. एसक्यूएल म्हणजे काय आहे ना की एक लँग्वेज आहे जी सॉफ्टवेअरची लँग्वेज म्हणतो ना आपण किंवा कम्प्युटरची लँग्वेज आहे ती डेटाबेसशी इंटरॅक्ट करण्यासाठी किंवा कम्युनिकेट करण्यासाठी गरजेची आहे. म्हणजे जो काही डेटा आपण स्टोअर केलेला आहे डेटाबेसमध्ये तो कसा ॲक्सेस करायचा, कसा रीड करायचा, त्याच्याशी इंटरॅक्ट कसं करायचं त्यासाठी एसक्यूएल ही लँग्वेज आहे. आणि त्याला सिक्वल पण म्हणतात. त्याचा फुल फॉर्म असा आहे की स्ट्रक्चर्ड इंग्लिश क्वेरी लँग्वेज. म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये आपण एसक्यूएल म्हणण्याऐवजी सिक्वल पण म्हणू शकतो आणि स्ट्रक्चर्ड इंग्लिश क्वेरी लँग्वेज हा फुल फॉर्म आहे. तर आता त्यासाठी आपल्याला हे कसं यूज करायचं त्यासाठी आधी आपल्याला डेटा म्हणजे काय, तर आता तुम्हाला एक्झाम्पल देतो की फॅक्ट्स म्हणजे काय असतात की वर्ड्स, नंबर्स ऑर इवन पिक्चर्स. म्हणजे जो काय डे टू डे लाईफमध्ये डेटा असतो. तर एक्झाम्पल द्यायचं झालं तर बँकेचं एक सिम्पल एक्झाम्पल आहे की जेव्हा कोणताही कस्टमर बँकमध्ये जातो तेव्हा त्याचं एक अकाउंट असतं. अकाउंटच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असते, किती बॅलन्स आहे, त्याने किती कधी पैसे डिपॉझिट केले, कधी विड्रॉ केले आणि किती कोणत्या तारखेला केले, ह्या सर्व गोष्टी त्या बँकेमध्ये स्टोअर असतात. म्हणजे जुन्या काळी जेव्हा कम्प्युटर्स नव्हते तेव्हा बँकेचं काम कसं चालायचं की साधा आपलं बँक रजिस्टर्डवर वहीवर एंट्री करायचे ते माणसाची. पण ते काम जसं काही टेक्नॉलॉजी आल्या तसे आपल्याला कम्प्युटरमध्ये त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकण्याची गरज पडली. तेव्हा त्यांना काय करावं लागलं ना की तिथे जे इन्फॉर्मेशन आहे ती कशी स्टोअर करता येईल त्यासाठी तो डेटा जो आहे जो बँकेचा कस्टमर आहे त्याची जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे ती माहिती जी आहे ती कुठेतरी डेटाबेसमध्ये स्टोअर केली पाहिजे. त्यासाठी कम्प्युटर्स आले. मग कम्प्युटरमध्ये सर्व्हर आले. सर्व्हरवर हा डेटा स्टोअर केला जाईल आणि तिथून तो बाकीच्या ठिकाणी ऍक्सेस केला जाईल. म्हणजे मेन एका ठिकाणी स्टोअर केला जाईल आणि तो वेगवेगळ्या ब्रांचेस असतील बँकेच्या सपोज त्या प्रत्येक ब्रांचेमधून ऍक्सेस होऊ शकतो. अशा पद्धतीने तो डेटा असतो. त्याला फॅक्ट्स म्हणतात की नंबर्स मध्ये असेल जो काही आपण ट्रान्झॅक्शन करतो अमाऊंट वगैरे त्या. आणि बँक काय करतं मग आपल्याला इन्फॉर्मेशन असते की नाव असतं, ऍड्रेस असतो, फोन नंबर असतो, अकाउंट नंबर्स आहे, ही इन्फॉर्मेशन स्टोअर करते बँक. तर ही जे काही इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे डेटा. आणि हा डेटा आपल्याला कुठेतरी स्टोअर करण्याची गरज असते सेफली आणि सेक्युअर्ड. म्हणजे कुठेतरी हा सुरक्षित राहिला पाहिजे. असं नाही की कोणी पण आलं ऍक्सेस करून गेलं तो बघितला गेला. म्हणजे आपलं स्वतःचा अकाउंट नंबर आणि आपल्या अकाउंटवर किती बॅलन्स आहे हा दुसरा कोणालाही माहिती नसायला पाहिजे. तर हे सेक्युअर्ड ठेवण्याचं काम, सेफ ठेवण्याचं काम कुठेतरी एखाद्या सिस्टममध्ये व्हायला पाहिजे. त्यासाठी डेटाबेसेस आले. मग डेटाबेस म्हणजे काय की हा जो काही बँकेचा डेटा आहे किंवा कोणत्याही प्रकारचा कोणत्याही बिझनेसचा डेटा आहे तो कुठेतरी सेफ आणि सिक्युअर ठेवला गेला पाहिजे. त्यासाठी ती रिपॉझिटरी ऑफ डेटा. मग ती कशी असते की मग ह्या डेटाबेसमध्ये तो डेटा कसा ऍड करायचा, तो मॉडिफाय कसा करायचा, तो क्वेरी कसा करायचा, म्हणजे त्याच्यातून डेटा रिट्रीव्ह कसा करायचा. म्हणजे मला असं वाटलं की मी बँकेचा कस्टमर आहे तर मला असं वाटलं की मी गेलो बँकेत आणि मी सांगितलं की मला माझा बँक बॅलन्स किती आहे ते बघायचं. तर ते प्रत्येक तो जो अकाउंटंट असेल तो कम्प्युटरवर प्रत्येक तुमचा अकाउंट नंबर टाकेल आणि तो डेटा रिट्रीव्ह होईल जेणेकरून तुम्हाला तुमचा बॅलन्स किती आहे ते लगेच समजेल. तर हे क्वेरी करण्याचं काम, हे रिट्रीव्ह करण्याचं काम हे डेटाबेसमध्ये होतं. आणि मग याच्यात वेगवेगळ्या प्रकारचा डेटा असू शकतो. म्हणजे फक्त बँकेचा डेटा नसतो किंवा बँकेमध्ये पण वेगवेगळे प्रकारचे डेटा असतो. लोनचा वेगळा डेटा असतो, कस्टमरचा वेगळा डेटा असतो, ब्रांच मॅनेजर असतात, स्टाफ लोक असतात, वेगवेगळ्या स्कीम्स असतात, त्या स्कीमच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन, असे बऱ्याचशा डेटा असतो जो वेगवेगळ्या पद्धतीने स्टोअर केला जातो आणि ते हे डेटाबेसमध्ये होतं. आणि शक्यतो हा डेटा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये होतो. म्हणजे टेबलमध्ये जे आपण म्हणतो ना एक्सेल, जर तुम्हाला माहिती असेल एक्सेलमध्ये कसं हेडर असतात आणि कॉलम्स असतात जिथे आपला हा डेटा आपण स्टोअर करतो. सिमिलर स्ट्रक्चर असतं डेटाबेसमध्ये जिथे की कॉलम हेडर असतील, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ॲड्रेस, अकाउंट नंबर असे हेडर्स असतील आणि त्याच्या खाली पूर्ण इन्फॉर्मेशन असेल. जर 100 कस्टमर असतील बँकेचे तर ते 100 लोकांचे रेकॉर्ड त्या एका टेबलमध्ये असतील. तर तो एक साधारण एक्झाम्पल असा आहे की फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल, सिटी असं एक ते हेडर असतात आणि त्यानंतर त्याचे कॉलम, त्याचे रोज असतात ज्याची जिथे ती इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते, हा डेटाबेसमध्ये असतात. आणि हे असे एक टेबल नसतो तर अनेक टेबल असू शकतात. जो बिझनेस असेल त्या बिझनेसच्या हिशोबाने काय काही डेटाबेस असतात, तर ते डेटाबेस आर्किटेक्ट असतात ते डेव्हलप करतात किंवा डिझाईन करतात किती टेबल असायला पाहिजे. तर हे एक सिम्बॉल आहे सर्व्हरसाठी की जिथे आपले हे डेटाबेसेस टेबल स्टोअर असतील. आता इथं एक नवीन कन्सेप्ट RDBMS असतं, एक रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे आपल्याकडे डेटा आहे, नंतर डेटाबेस आपण समजला की एक स्टोअर रिपॉझिटरी आहे आणि आता त्याच्यात ते मॅनेज करण्यासाठी आपल्याला एक RDBMS म्हणून एक सिस्टम असते, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, की ते काय करतं ना की इट्स अ सेट ऑफ सॉफ्टवेअर दॅट टूल्स दॅट कंट्रोल्स द डेटा. म्हणजे जे काही कंट्रोलिंग ऑफ द डेटा आहे, म्हणजे जसं की आपल्याला सेफ अँड सिक्युअर ठेवायचे तर कसं ठेवणार, कसं इझिली ऑर्गनाईज करता येईल डेटा, कसा क्वेरी करता येईल, त्या टाईप त्यासाठी हे RDBMS सिस्टम आहे. म्हणजे ऍक्सेस करायचा डेटा म्हणजे आपल्याला माहिती मिळवायची आहे, ऑर्गनायझेशन म्हणजे कसं व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं आहे, स्टोरेज करायचं व्यवस्थित, तर ह्या सिस्टम आहे आणि त्यासाठी वेगवेगळे टूल्स आहे. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये कोणते किंवा SQL मध्ये कोणते टूल्स माहिती पाहिजे, तर MS SQL सर्व्हर आहे मायक्रोसॉफ्टचं कंपनीचं, ओरॅकल आहे ते ओरॅकल कंपनीचं, DB2 आहे IBM कंपनीचं, MySQL आहे. त्यानंतर तुम्हाला मी आता इथं जे काही एक्झाम्पल दाखवतो की हे वेगवेगळे टूल्स आहे, MySQL, PostgreSQL, Oracle Database, SQLite, Microsoft SQL Server, आणि हे वेगवेगळ्या कंपन्यांनी केलेले. म्हणजे आपल्याला हे सर्व टूल आलेच पाहिजे असं काही नाही, यातले काही टूल्स आपल्याला आले तरी भरपूर झाले. म्हणजे एक जर टूल आलं तरी आपण दुसऱ्या टूल्समध्ये काम करू शकतो, म्हणजे एवढं सोपं आहे. आपण ह्या कोर्समध्ये मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर हे टूल प्रॅक्टिकली बघणार आहोत इन डिटेल, कसं इन्स्टॉल करायचं, कसं डाउनलोड करून त्याचे कॉन्फिगरेशन कसं करायचं, सेटअप कसं करायचं, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहे आणि कशा क्वेरीज लिहायच्या ते आपण या पूर्ण या कोर्समध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर बेसिक SQL कमांड्स असतात. म्हणजे डेटाबेस आला, डेटा आला, पण आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी टेबल पाहिजे, टेबल मग कसे क्रिएट करायचे, त्यासाठी क्रिएट कमांड असतात, इन्सर्ट कसं करायचं, डेटा इन्सर्ट करायचा आहे, त्यानंतर सिलेक्ट करायचं, डेटा रिट्रीव्ह करायचा आहे, त्यानंतर अपडेट करायचं आहे, काय वाटलं की आपल्याला टेबलमध्ये डेटा अपडेट करायचा आहे, अकाउंट नंबर मध्ये माझा ॲड्रेस चेंज झाला तर ॲड्रेस अपडेट करायचा आहे असं एक्झाम्पल असेल तर ते आपण कसं अपडेट करू शकतो, डिलीट करायचं आहे, काही रेकॉर्ड डिलीट करायचे, काही सपोज एखाद्या कस्टमरने बँक अकाउंट बंद करून टाकलं तर ते अकाउंट डिलीट करून टाकायचे, तर ते रेकॉर्ड डिलीट करायच्यासाठी ते डिलीट कमांड असतात. तर ह्या सर्व गोष्टी कमांड्स आहे ज्या आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि असे बरेचसे अजून ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे ते आपण हळूहळू बघूया, परंतु ह्या बेसिक कन्सेप्ट आहे SQL काय आहे, डेटा काय आहे, डेटाबेस काय आहे आणि डेटाबेस टूल्स किंवा सॉफ्टवेअर्स कोणते कोणते आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.